जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रय आणि पदमुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यात पत्रचोरीवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश प्रभारी एच के पाटील यांना लिहिलेले गोपनीय पत्र देवतळे यांनी चोरल्याचा आरोप दत्तात्रय यांनी केला. विनोद दत्तात्रय यांचे आरोप म्हणजे माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीचे दत्तात्रय व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते पत्र माध्यमात सार्वत्रिक केल्याचा आरोप देवतळे यांनी केला आहे. पत्रचोरीचा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे देवतळे म्हणाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी दत्तात्रय आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस पाठविणार आहे. पक्षश्रेष्ठींनी माझीच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याशीच समितीकडून पत्रव्यवहार केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मला हे सांगायचं आहे की बा ज्या लोकांनी हे आरोप केलेले आहे त्यांना मला हे सांगायचं आहे की मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जे आहे मलासुद्धा ही बाब कुठल्या ना कुठल्या मीडियाच्या माध्यमातूनच माहीत झालेली होती आणि मी कुठलीही पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात खुलासा केलेला नाही आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी हा आरोप लावलेला आहे की बा मी पत्र चोरलेलं आहे किंवा व्हायरल केलेलं आहे, तर यामध्ये मला त्यांना सांगायचं आहे की ते पक्षाचे पदाधिकारी आहे, ते त्या ठिकाणी प्रदेश काँग्रेसला बसलेले आहे आणि मी त्यांच्यामध्ये तर पदमुक्त आहे, परंतु ते पक्षाचे पदाधिकारी असताना अशा प्रकारचं पत्र लीक होतो तर ते त्यांना माहीत व्हायला पाहिजे, त्यांनी शोध घ्यायला पाहिजे आणि ते माझ्यावरती आरोप करत आहे की बा हा व्हायरल झालेला म्हणजे मी व्हायरल केलेला आहे किंवा माझ्या हाताने जे आहे कुठून तरी मी चोरलेला आहे. तर AICC आणि MPCC-मध्ये जी काही कम्युनिकेशन होतो तो इंटरनल कम्युनिकेशन असतो आणि तो त्यांच्याचकडे असतो, त्यामुळे ज्यांनी आरोप लावला त्यांच्याकरता आजची माझी पत्रकार परिषद होती की ते दुसऱ्या पक्षातून या पक्षामध्ये आलेले आहे. त्यांना जी प्रक्रिया आहे काँग्रेस पक्षाची, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जे धोरण आहे त्या संदर्भात पूर्णतः अवगत नसेल ते. त्यांना माझी मागणीच ही होती की बा मला ज्या प्रकारे पदमुक्त केलं त्याकरता माझी अपील जी आहे शिस्तभंग समिती किंवा शोकॉज नोटीसच्या माध्यमातून मला पत्र मिळालं असतं तर मी माझी बाजू मांडली असती आणि मी तसं मला मिळालं नाही म्हणून सुद्धा जे आहे मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदरणीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे अपील केलेली होती आणि त्याचबरोबर आदरणीय KC वेणुगोपाल साहेबांकडे केलेली होती, आमचे प्रभारी HK पाटील साहेबांकडे केलेली होती आणि त्यांनी माझी बाजू जी आहे ऐकून घेतली आणि त्या माध्यमातून तो करस्पॉन्डन्स झालेला आहे. त्यामध्ये मला कुठलाही माझ्या माध्यमातून तो मी कुठलीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे बोललेलं नाही आहे, हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि असं माझ्या राजकीय आयुष्याची घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही मी सांगू इच्छितो ज्यांनी काल माझ्यावर आरोप लावले की त्यांनीसुद्धा जे आहे ते माझ्यासोबत अनेक वर्ष पक्षामध्ये काम करत आहे, त्यांनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करून घ्यावं की अशा प्रकारची कुठलीही बाब जी आहे माझ्या माध्यमातून झालेली नाही आहे आणि लोकांनासुद्धा आणि किंवा आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचं जे आहे संदेश त्यांच्या माध्यमातून जायला नको, एवढीच या ठिकाणी माझी विनंती आहे.